नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये दोन व्यक्ती असतील पैकी एका व्यक्तीची रास कन्या रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची कुंभ रास असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल अशा कोणत्या गोष्टी आहेत की कुंता कुंता की ज्या लक्षात ठेवायला हव्यात अशा कोणत्या कृती आहेत की ज्या करायला हव्यात आणि कोणत्या कृती आहेत की ज्या टाळायला हव्यात या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशींचं परस्पर प्रेमामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या आणि कुंभ राशीचा प्रेम कशा प्रकारचं असेल याकरता त्यांचं जे मूलभूत स्वभाव आहे स्वभाव गुणधर्म आहे किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे या संदर्भातली चर्चा करणं महत्वाचं ठरेल त्याच त्या संदर्भामध्ये कन्या राशीचं ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या विचार करायचा था झाला तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सहाव्या सांगण्यात येणारी ही रास आहे स्त्री रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे सर्व बारा राशींमध्ये सर्वात चिकित्सक आणि चौकस अशा प्रकारची ही रास आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुद्दा प्रत्येक परिस्थिती किंवा प्रत्येक व्यक्तीबद्दलची माहिती आपल्याकडे असायला हवी आणि कुठलंही ज्ञानार्जनाच्या संदर्भात कुठलंही माध्यम असेल तर त्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला असायला हवी एवढं चिकित्सकपणा आणि ज्याला आपण पन चौकसपणा हा या राशीमध्ये दिसून येतो म्हणजे यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रमाणात असतात का कशाला कधी केव्हापासून कोणामुळे कस म्हणजे कपासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्यामुळे होतं की त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा यांना जाणून घ्यायची असतात आणि याचाच परिणाम असा होतो की बऱ्याचशा क्षेत्रांबद्दल या व्यक्तींना चांगल्या प्रकारची माहिती असते आणि त्यामुळे इतरांबरोबर ज्यावेळेस बोलायची वेळ किंवा संवाद साधायची वेळ येते त्यावेळेस वे ह्या राशी अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधू शकतात म्हणजे इतरांना माहीत असणाऱ्या क्षेत्रांबद्दलची सुद्धा यांना माहिती असते आणि त्यामुळेच यांची जी एकंदरीत इमेज असते किंवा प्रतिमा असते ती जनमानसात खूप चांगल्या प्रकारची असते यांचं बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं भाषेवरचं प्रभुत्व सुद्धा खूप चांगलं असतं कोणावर किती बोलायचं कसं बोलायचं कुठे थांबायचं आणि कुठले विषय काढायचे या संदर्भातली माहिती यांना उपजतच असते त्यामुळे कम्युनिकेशन स्किल संवाद कौशल्य यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती खूप सुद्धा खूप चांगली असते एखादी परिस्थिती किंवा एखादी गोष्ट समोर आली की त्याच्यामधलं नेमकं मर्म जाणून घेणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारी असतात पैशाचे जे व्यवहार असतात ह्यांना उत्तम प्रकारे जमतात पैसे कसे खर्च करायचे कुठे खर्च करायचे कसे मिळकत करायचे कशी गुंतवणूक करायची या सर्व संदर्भातलं ज्ञान ह्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं एकंदरीत पैशामुळे जर का जीवनामध्ये जर का तुम्हाला आपलं श्रेष्ठत्व ठरवायचं असेल तर पैसा हा एक महत्वाचा घटक असो आणि त्याची किंमत किंवा त्याचं मूल्य हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं तर अशा प्रकारे ही जी रास असते ही आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा यांना स्वतःला पैशाचं महत्व समजत असल्या कारणामुळे आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा ही रास संपूर्णपणे स्वतंत्र असते किंवा स्वर्ने पुढे जाणारी असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही रास मगाशी सांगितल्याप्रमाणे एक महत्वाचा गुणधर्म पहिल्या भेटीतच तुम्हाला समजेल तो म्हणजे हसत हसत बोलणं ही जी रास असते संवाद कौशल्य खूप चांगलं असल्याकारणामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मुद्दा आहे किंवा कुठलाही मुद्दा कितीही जर तो गंभीर मुद्दा असेल तरी तो सहज मांडणे सखोल म्हणणे नेमका मांडणे नेमका शब्दात मांडणं हे या राशीला खूप चांगलं समजतं आणि आपल्या मनातील जे काही गोष्टी असतील किंवा जे काही प्रश्न असतील किंवा जो काही मुद्दा असेल तो अगदी सहजपणे आणि नेमकं सांगणं हे या राशीला खूप चांगलं समजतं आणि त्यामुळेच ही जी रास आहे ही रा, या राशीचं जे संवाद कौशल्य किंवा इतरांबरोबर समजून घेण्याची प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे दिसून येते एवढं जरी असलं तरी ही रास बोलण्यामध्ये समोरच्या समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण माहिती काढून घेतील परंतु स्वतःबद्दलच सहसा तसा सांगणार नाही आता यामध्ये कारण असं असतं की आपल्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी सारख्या समोरच्या व्यक्तीला सांगितल्या गेल्या तर आपले कच्चे दिवस सुद्धा त्यांना ते समजतील आणि त्याचा मागे काहीतरी वेगळा उपयोग घेता येईल किंवा घेऊ शकेल एखादा व्यक्ती तर त्यामुळेच संपूर्ण स्वतःच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात किंवा स्वतःच्या मनातले जे काही विचार असतात हे विचार सहसा या व्यक्तींकडून तसे सांगितले जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये आत्मविश्वास थोडासा कमा कमी असतो हो त्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो हा थोडासा कमी दिसून येतो त्यामुळे त्याचा परिणाम निर्णय क्षमतेवरती होतो म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा की नाही हे या राशीला थोडंसं गोंधळामध्ये जातात म्हणजे निर्णय घ्यायचा की नाही कारण निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा म्हणजे एखादा निर्णय चुकला सगळेच निर्णय बरोबर येतील अशातला काही भाग नसतो एखादा निर्णय चुकला तर त्याची जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते आणि निर्णय चुकला तर त्याला सामोरं सुद्धा जावं लागतं मग अशा प्रकारे समजा एखाद्या गोष्टी निर्णय चुकला म्हणून नेमका काय करायचा हा प्रकार या राशीमध्ये यासाठी तेवढी तयार नसते मनाची म्हणूनच या राशीमध्ये थोडासा निर्णय क्षमता थोडासा यांच्यामध्ये थोडीशी कमी दिसते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये ज्याला आपण शारीरिक मेहनत जो म्हणतो हा प्रकार हा प्रकार थोडासा कमी दिसतो म्हणजे धैर्य चिकाटी महत्वाकांक्षा किंवा शारीरिक कष्ट हे जे प्रकार असतात धैर्य हे जे प्रकार असतात हे प्रकार या राशीमध्ये थोडेसे कमी असतात परंतु ह्याचा जो भाग असतो हा त्यांच्या बौद्धिक चिकाटीने किंवा बौद्धिक यांचा खूप चांगला असतात त्याच्यामुळे भरून निघतो त्यामुळेच ही रास अंगमिनंतीचे कामं करण्यामध्ये थोडीशी मागे असते परंतु बौद्धिक संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सहजपणे करू शकते संवाद कौशल्य किंवा बौद्धिक जी भाग असतो तो भाग या राशीमध्ये खूप चांगला दिसतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान तसं पाहिलं तर नॉर्मल असं साधसच असतं राहणीमान अगदी फ्लॅशी वगैरे दिसणार नाही फक्त या राशीमध्ये येणारं जे चित्र नक्षत्र या चित्रा नक्षाच्या थोडीशी थोडस वेगळं असतं चित्र नक्षत्र हे अगदी चित्रासारखे दिसायला सुंदर असतात आणि यांचं राहणीमान तुम्हाला थोडस व्यवस्थित दिसेल थोडस व्यवस्थित दिसेल कॉस्मेटिक ज्या असतात किंवा कॉस्मेटिक ब्युटी ज्याला आपण म्हणतो ते कॉस्मेटिक ब्युटी यांच्यामध्ये थोडी जास्त दिसून येत नाही राहणी राहणीमानासंदर्भात हे थोडेसे चिकित्सक असतात म्हणजे आपण राहायचं कसं दिसलं कसं पाहिजे आपली एकंदरीत प्रतिमा कशी असायला पाहिजे याबद्दल ते थोडेसे वैचारिक असतात किंवा थोडेसे सिरियस असतात गंभीर असतात त्यामुळे यांचं राहणीमान तुम्हाला नेमकं आणि व्यवस्थितपणे दिसून येईल बाकी जी रास आहे साधारण याच्या राशीमध्ये दुसरी जे हस्त आणि उत्तराश नक्षत्र येतात किंवा उत्तरा नक्षत्र येतं आणि हस्त नक्षत्र येतं तर ह्या ज्या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात ह्या नॉर्मल त्यांचा राणीमान अगदी नॉर्मल असतं तर त्या प्र तो जो प्रकार असं होतं एकंदरीत पाहायचं झालं तर ही जी रास आहे म्हणजे कन्या राशीचं राणीमान तसं सामान्यच असतं फार काही फ्लॅशी वगैरे दिसणार नाही आत्ता आपण थोडं चर्चा करू कुंभराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये अकराव्या सांगण्यात येणारी रास आहे पुरुष रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे स्थिर अशा स्वरूपाची रास आहे आणि तत्वाची ही रास आहे बौद्धिक ज्या काही राशी आहेत एकंदरीत बारा राशीमध्ये ज्या बौद्धिक राशी आहेत म्हणजे मिथून रास आहे तुळ रास आहे कन्या रास आहे आणि कुंभ कुंभराशीचं जे बौद्धिक अधिष्ठान आहे हे सर्वात उच्च प्रतीचं मानलं जातं अगदी इनडेप्त यांची बुद्धिमत्ता दिसून येते म्हणजे एखाद्या विषयाचा अगदी सखोल विचार करणं आणि नेमकं त्या विषयातलं मर्म जाणून घेणं हे या राशीला सा चांगलं सा, समजतं आणि ज्या जे काही गोष्टी म्हणजे ज्या काही व्यक्ती अगदी इनडेप्त आहेत किंवा अतिशय सखोल आहेत त्या व्यक्ती नॉर्मली शांत असतात जसं की समुद्राच्या बद्दल समुद्राच्याबद्दल की समुद्र जेवढा खोल आहे तेवढा तो शांत असतो तशाच तसाच जो भाग हा भाग या राशींच्या किंवा कुंभराशीच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये दिसून येतो ही जी रास आहे किंवा राशीच्या व्यक्ती असतात ह्या तुम्हाला अगदी शांत वाटेल परंतु खूप धीर गंभीर आणि अगदी सखोलपणे विचार करणाऱ्या आता या व्यक्तींची जी बौद्धिक मग सांगितली ही उच्च दर्जाची असते आणि ज्या व्यक्तींचं सा बौद्धिक चांगलं असतं सा, त्याच्यासाठी तर्काला खूप वाव असतो म्हणजे त्यांचे विचार असतात हे तर्क सांगत असतात किंवा तर्काला धरून असतात म्हणजे एखादी गोष्टी एखादी गोष्ट असेल किंवा एखादा काही व्यवहार असेल एखादा काही सम समज असेल तो समज पूर्वापार चालत आलेला आहे म्हणून मी त्याच्यात थे विश्वास ठेवेन असं या राशीला अजिबात मान्य नसतं आणि ते विश्वास सुद्धा ठेवत नाही जोपर्यंत एखादी गोष्ट त्यांच्या प्रामाण्याला धरून नसेल किंवा त्यांना त्याच्यात त्याच्यातले काय अनुभव नसतील तर सहसा या राशीच्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्ती त्यावर विश्वास ठेवत नाही बुद्धिगम्य हे या राशीचा गाभा आहे आणि बुद्धीवर तर्काला धरून चालणारी ही रास आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये दे, डिसिप्लिन किंवा शिस्तबद्धता ही अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते या राशीसारखी शिस्तबद्धता इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही आणि हा जो शिस्तीचा जो प्रभाव आहे हा प्रभाव यांच्या स्वतःपासूनच चालू होतो म्हणजे यांचंसुद्धा जीवन तसं पाहिलं तर तस शिस्तबद्ध असं म्हणजे असं नाही की ही गोष्ट फक्त दुसऱ्याला सांगण्यापुरती आहे यांचं स्वतःचं जीवनसुद्धा तशाच प्रकारचं असतं जीवनामध्ये कपड्यापासून त्यांच्या विचारांपासून अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्या घरामधला जो वावर असतो हा सुद्धा अशा प्रकारचा असतो नेमका शिस्तीतला असतात वर्तमानपत्र कुठे ठेवायला हवं कसं ठेवायला हवं त्याची घडी किंवा त्याचा फोल्ड कशा प्रकारे असायला हवा आणि नेमकं त्याचं जे स्थान आहे तिथेच ते ठेवणार म्हणजे एखादी गोष्ट जागच्या जागेवर राहिल्या पाहिजे आता ही गोष्ट घरामध्ये ऑफिसमध्ये कार्यक्षेत्रामध्ये नेमकी दिसून येते आणि यांचं आयुष्य सुद्धा बरचसे शेड्युल असतं म्हणजे नेमकेपणावरती आधारित असतं कोणत्या वेळेला काय गोष्ट केली पाहिजे कशी केली पाहिजे यांचं एक वेळापत्रक यांच्या मनात तयार असतं आणि ते त्याप्रमाणेच वागतात त्यामुळे यांचं जीवन वरवर बघितलं तर अतिशय आदर्श अशा प्रकारचं जीवन असतं यांच्या जीवनात जगण्याच्या पद्धतीवरती सहसा बोट ठेव ठेवता येत नाही कारण यांचा स्वतःचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुळात बऱ्याच प्रमाणात बुद्धिगामी असो किंवा तर्काला धरून असतो त्यामुळे नेमकेपणा हा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारात दिसून येतो आणि त्याच्याबरोबर शिस्तप्रियता असल्याकारणामुळे यांचं एक चौकटीमध्ये जगणारी ही रास आहे मना मनामध्ये मनातल्या ज्या भावभावना आहेत याचं उत्स्फूर्तपणे सादरीकरण किंवा बिंदास्तपणे जगणं हे या राशीला तसं जमत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही कारण त्यांचा तसे म्हणजे त्यांची सायकी ज्याला आपण म्हणतो त्यांची मानसिकता हे त्याप्रमाणे दिसून येत नाही परंतु एकंदरीत पाहायचं झालं तर ही रास नेमकेपणाला धरून टाकणं आणि तत्वांशी सुसंगत अशा प्रकारची रास यांची स्वतःचे तत्व असत म्हणजे आयुष्य कशा प्रकारे आपण जगलं पाहिजे आयुष्याकडे बनाचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हा या राशीमध्ये आधीच यांच्यामध्ये ठरलेला असतो अगदी कसंही वाटेल कधीही अगदी बिंदास्तपणा किंवा कसंही वाटेल असा हा प्रकार या राशीमध्ये दिसणार नाही परंतु याचा अर्थ असाही नाही की या राशी पुराण मतवादी आहेत अजिबात नाही ही रास पुराण मतवादी नाही उलट ही रास विज्ञानवादी आहे विज्ञानाला धरून चालणारी आहे तर्कसंगत विचार करणारी आहे यांचा राहणीमान जर का तुम्ही पाहिलं तर राहणीमान अतिशय सिंपल साधं दिसेल यांची आर्थिक स्थिती कितीही चांगली तुम्हाला दिसली तरी यांचा राहणीमान अतिशय साधं दिसेल परंतु राणीमानावर जाऊ नका कारण यांचे जे विचार असतात हे विचार खूपच चांगल्या प्रकार असतात उच्च दर्जाचे विचारसरणी या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते म्हणजे आपण मॉडर्न थिंकिंग म्हणतो आधुनिक विचारसंग दिसून येते सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग जो प्रकार म्हणतो तो, तो या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो पण परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे यांचं जे डिसिप्लिन लाईफ आहे ते आणि तर्कसंगत विचारमध्ये थोडासा यांचा जो सो स्वभाव आहे हा तुम्हाला काटेरे वाटू शकेल परंतु त्याचा वागणं जर का तुमचं यांचे विचार जर का तुम्ही ऐकलेत तर नक्कीच तुम्हाला समजेल की ह्या राशी यांचे विचार आहेत हे विचार खूप पुढचे असेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशींचे विचार तुम्ही प्रथमदर्शनी ऐकले तर ते तुम्हाला पटणारे नसतात कारण जसं बुद्धीमंतांचे विचार असतात की ते समाजाच्या दोन पावलं पुढे जाऊन विचार करणारे असतात ते विचार तुम्हाला तेव्हा पटणार नाहीत परंतु काही कालावधीनंतर ते विचार आपल्याला पडू पटू शकतात किंवा पटावे पटतात फिलॉसॉफर जे कोणी असतात ते फिलॉसॉफरचे विचार त्या वेळच्या समाजाला ते पटत नाही परंतु पुढची जी पिढी असते त्यांना ते पटतात अशाच प्रकारे साधारण यांचं एकंदरीत विचार किंवा तर्क दिसून येतात एक एक पर तर एकंदरीत एका ठराविक जाणारी ही रास आहे आता आपण बघू समजा कन्या रास आणि हे जे कुंभरास हे कुंभरास परस्पर प्रेमामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल लक्षात घ्या इथे एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की या दोन्ही राशींमधले बरेचसे जे मुद्दे आहेत हे बरेचसे मुद्दे विसंगत आहेत म्हणजे कन्या राशीला बोलायला फार आवडतं आणि कुंभर जी रास आहे ती मित भाषे आहे कन्या रास आहे कन्या राशीला सतत काही ना काहीतरी करावं असं वाटतं आणि आपल्या ज्या गोष्टी समोरच्याशी बोलावं समोरच्या समोर व्यक्त व्हावं किंवा समोरच्या ज्या गोष्टी जाणून घ्याव्यात असं या राशीला म्हणजे कुंभ राशीला आवडत नाही कुंभरास असते ही स्वतःच्या एका चाकोरीमधून जाणारी आहे कन्या रास ही कन्याला रा जगर हाटी करणारी रास आहे कन्या रास ती थोडीशी पैशाला महत्व देणारी आहे प्रॅक्टिकल आहे हा जो प्रकार आहे हा प्रकार कुंभ राशीमध्ये दिसून येत नाही कुंभ राशीचे स्वतःचे असे गोल असतात आणि निर्णय क्षमता सुद्धा यांची नेमकी असते एखादा निर्णय घेतला तर तो पूर्ण करायचा आणि त्या निर्णय पूर्ण करण्याकरता जी काही शेड्युल्ड लाईफ जगणं हे अगदी शिस्तप्रियतेमध्ये जगणं हे या राशीला जमतं राशीला परंतु कन्या राशीच्या बाबतीत तसं शिस्तप्रियता किंवा शारीरिक मेहनत किंवा ज्याला आपण चिकाटी धैर्य या राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये दिसून येत नाही हा सगळा भाग राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो कन्या रास असं पाहिलं तर भावनेशी भावनेला जगडून ठेवणारी रास आहे किंवा भावना पाहणारी रास आहे आणि कुंभराशीमध्ये भावनेचा थोडासा अभाव असतो भावना नसते असं नाही परंतु त्यांची स्वतःची असे तत्व आहे ते तत्वानी जगणारी ही रास आहे कन्या राशीमध्ये तो प्रकार थोडासा कमी दिसतो तर ह्या राशी आहेत हे हे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म एकमेकांशी विसंगत आहेत मग यांच्यामध्ये प्रेम होतं कसं तर निसर्ग नियम आहे की ज्या गोष्टी आपल्यामध्ये नसतात त्या गोष्टी जर का आपण इतरांमध्ये बघितल्या तर साहजिकच एक नैसर्गिक प्रकारचं अट्रॅक्शन किंवा आकर्षण तयार होतं आणि त्या आकर्षणा या दोन्ही राशींमध्ये प्रेमाची भावना फुलू शकते म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ज्यामध्ये तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट करावं हो लागेल आत्ता ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या संदर्भात जर का तुमचं खरोखरच प्रेम असेल हृदयापासून असेल तर साहजिकच प्रेमासाठी आपल्यामध्ये असणारे गुण त्याचं अवलोकन करून त्या संदर्भात थोडंसं ऍडजस्ट करून प्रेम हे फुलवता येतं वाढवता येतं आणि ह्या गोष्टी तुम्हाला नेमके प्रमाणे नेमके प्रमाणात करता येतं या व्यतिरिक्त समजा तुमच्या प्रेमामध्ये काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर त्याकरता तुमची कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरतं कारण ही जे राशी आहेत या राशी फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणा पत्रिकेवर परिणाम करत असतात मग हे परिणाम कोणले आहेत कशा प्रकारचे आहेत हे प्रत्यक्ष पत्रिका पाहून त्या संदर्भातलं मार्गदर्शन करता येतं तर मित्रांनो हे होतं प्रेमामध्ये कन्या आणि कुंभराज परस्पर प्रेमा परस्पर प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे हे प्रेम कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि शे सबस्क्राईब शे नक्की करा धन्यवाद